चैत्र नवरात्रीत आई महाशक्तीचं आगमन काही राशींचं नशीब उजळून टाकणारं ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र नवरात्रीचे 9 दिवस या महत्त्वाच्या राशींसाठी अत्यंत लाभदायक असणार आहेत. तुमची रास या भाग्यवान राशीत आहे का? चला जाणून घेऊया, पण त्याआधी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा. चैत्र नवरात्रीत 9 दिवसामध्ये माँ दुर्गेच्या 9 अवताराची पूजा केली जाते आणि आई दुर्गा आपल्या भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवते. त्याचाच फायदा काही राशींच्या व्यक्तींना होणार आहे आणि नवरात्रीच्या या दिवसापासून काही राशींसाठी शुभकाळ सुरू होणार आहे. यामुळे तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चैत्र नवरात्रीच्या नशीबवान राशींपैकी पहिली रास आहे मेष रास. माता दुर्गेच्या कृपेनं मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात लाभ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील, पैशाची भरभराट पाहायला मिळेल आणि ऑफिसमध्येही तुमच्या कामाचे कौतुक होईल. या काळात तुम्हाला खूप मान सन्मानही मिळेल आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आहे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या मुहूर्तावर दुर्गा माता मिथुन राशीच्या लोकांवर विशेष कृपाशीर्वाद देईल असं सांगितलं जात आहे. या काळात मिथुन राशीचे लोक भाग्यशाली असतील, प्रत्येक कामात यश मिळेल, आर्थिक बाजू मजबूत राहील, कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि मिथुन राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात भाग घेता येईल. आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या मेहनतीने तुम्ही सर्व संकटांवर मात करून निश्चित व्हाल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असंही सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे कन्या रास. या चैत्र नवरात्रीत कन्या राशीच्या लोकांवर माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद राहील आणि या राशीच्या लोकांना आर्थिक यश प्राप्त होईल असं सांगण्यात येतं. ज्योतिषशास्त्रानुसार नोकरी व्यवसायात लाभ मिळेल, वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि मित्रांचे सहकार्य लाभेल, घरच्यांचाही पूर्ण पाठिंबा असेल. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरावर उपयोगी पडेल, यामुळे कामात यश प्राप्त होण्यास मदत मिळेल असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यानंतर आहे मीन रास. आई दुर्गेच्या कृपेने मीन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार असून या काळात आर्थिक बाजू मजबूत होईल असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तुम्हाला मान सन्मानही मिळेल, कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि तुम्ही जर आई जगदंबेची उपासना करत असाल तर या उपासनेतून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. Thank you.